विधान परिषदेमध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी बरीच चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सरकारने देखील सकारात्मक भूमिका घेतली आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या संदर्भात लवकरच कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं. या मराठी भाषेच्या सोबतच मी वारंवार ही मागणी केली आहे की राज्यामध्ये बौद्धांची संख्या लक्षात घेता राज्यामध्ये एक पाली विद्यापीठ निर्माण झालं पाहिजे. अनेक बौद्ध राष्ट्रांमध्ये पाली भाषेचं अध्ययन केलं जातं, त्याची विद्यापीठं विदेशामध्ये आहेत, बौद्ध राष्ट्रांमध्ये आहेत. पण दुर्दैवानं आमच्या देशामध्ये अलीगड मुस्लिम विद्यापीठ आहे, बनारस हिंदू विद्यापीठ आहे, महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ आहे, पुण्याला टिळक संस्कृत विद्यापीठ आहे. त्याच पद्धतीनं आम्ही महाराष्ट्रामध्ये, आता महाराष्ट्राचं सरकार फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवरायांच्या नावानं कारभार करते, पुरोगामित्वाचा वारसा आपल्या महाराष्ट्र लाभलेला आहे. अनेक वर्षापासूनची मागणी जी आहे की महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने पाली विद्यापीठाची स्थापना करावी अशा प्रकारची मागणी आम्ही केली आहे. प्रत्येक अधिवेशनामध्ये ही मागणी आम्ही सातत्याने करत असतो आणि मुख्यमंत्री महोदय देखील सकारात्मक अशा प्रकारचं उत्तर देत असतात. आता अधिवेशन संपत असताना की महाराष्ट्रामध्ये आपण वारंवार आपण सांगितलेलं आहे की पाली विद्यापीठाची स्थापना महाराष्ट्र सरकार करेल, त्या अनुषंगाने आपण त्वरित कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आज मी या ठिकाणी केलेली आहे. आणि मला विश्वास वाटतो की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आतापर्यंत ज्या पद्धतीने सकारात्मक भूमिका घेतली त्याचप्रमाणे लवकरात लवकर या आपल्या निवडणुकीला पुढे जाण्याच्या पूर्वी पाली विद्यापीठाची स्थापना महाराष्ट्रामध्ये करायची घोषणा करावी अशा प्रकारची मागणी आम्ही.